जिल्ह्यापैकी आहे। या बीड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघ शिवसेनेकडे होते, पण युतीच्या माध्यमातून मुंडे साहेबांच्या प्रेमाखाती आपण एक एक मतदारसंघ देऊन आपण फक्त बीड मतदारसंघावर या ठिकाणी थांबलो। अनेक घटना या बीड जिल्ह्याच्या सांगण्यासारख्या, पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त खोलात जाणार नाही। पण आज साहेब तुम्ही या ठिकाणी तुमचा पाय लागला, तुमची तारीख ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्या दिवशी आमची मार्केट कमिटी या ठिकाणी आली। मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती आघाडीचे झाले, शिवसेनेचे उपसभापती झाला। या ठिकाणी आमचा विजयाचा झेंडा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सुरुवात झाली, आणि आज आमचं भाग्य तुम्ही आमच्या व्यासपीठावर येताना जी मशाल घेऊन या ठिकाणी आला, हीच मशाल आम्ही घेऊन या बीड जिल्ह्यात कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही या शिवसेनेचं नाव, शिवसेनेचे विचार पोचवल्याशिवाय राहणार नाही। आणि बीड जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगाल, तुम्ही पहिल्याच बीडमध्ये आलात, या ठिकाणी सभापती उपसभापती या ठिकाणी बसले मार्केट कमिटीचे, पण पुढच्या वेळेस सभापती ज्यावेळेस पुढच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी सभेला येताल त्यावेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या व्यासपीठावर राहील, आणि जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचा सभापती सुद्धा या ठिकाणी राहील। हे जे साक्षीदार समोर बसलेली ही जनता आहे, शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आहे। या ठिकाणी अनेक वेळेस आम्ही या ठिकाणी संघर्ष केला, संघर्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत होतो, पण आज 36 वर्षापासून आम्ही शिवसेनेत काम करत असताना कुणाला भिलो नाही, कुणाला डगमगलो नाही, म्हणून आमच्या नादी या ठिकाणी कोणी लागायचं काम या ठिकाणी कोणी करत नाही। जो प्रकार झाला तो प्रकार या ठिकाणी घडला, त्याचं बरेच जण पोलीस खाते बी म्हणले आता उद्या काय होईल, उद्या काय होईल। आता सुनील दादा सांगितलं, दोन दादा असल्यावर इथं कोणाची दादागिरी चालणार आहे, म्हणून या ठिकाणी काळजी नव्हती। बीड जिल्ह्यात आपल्या नादी कुणी लागतंय का? त्यामुळं आपल्या नादी लागायचं नाही। आपण बाळासाहेबांचे सैनिक म्हणून काम करत असतो, बाळासाहेबाच्या शिस्तीप्रमाणे, उद्धवजी साहेबासाहेबाच्या शिस्तीप्रमाणे, आदित्य साहेबाच्या शिस्तीप्रमाणे आपण त्या ठिकाणी काम करत असतो। अनेक घटना उद्धव साहेबावर पक्षावर आल्या, पण या बीड जिल्ह्यातला शिवसैनिक साहेब कुठं हटला नाही, कुठला दबला नाही। पण या ठिकाणची मिंदे गट आणि शिंदे गटचं एक दोन चार कारटे ते चुळबुळ 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 या ठिकाणी करत असतात, पण एक सांगायचं मला साहेब की या ठिकाणी तुम्ही कुठं काही विषय असला आणि ते शिंदे गटाचा किंवा भाजपचा विषय जर नसेल तरी हे महाराष्ट्रातले काही कुत्रे आणि बीडमधले आमचे 4-5 कुत्रे ते चुळबुळ चुळबुळ त्या ठिकाणी करत असतात। पण एवढंच मला साहेबांना सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये चालत असतो तेव्हा जे गाडी चालत असते, गाडीच्या मागं कुत्रे पळत असते, दम लागून थांबते, पण कुत्र्याला विचारलं तू गाडीच्या पाठीमागं का पळतो, कोण गाडीत आहे त्याला माहीत नसतं, अशी परिस्थिती आहे। अंधारे तैनी जे या ठिकाणी राऊत साहेबांनंतर 100 दिवस आपल्यावर अन्याय झाला, साहेब आपल्या त्या ठिकाणी 100 दिवस जेलमध्ये जाऊन बसले, ते भाजपचं कटकारस्थान त्या ठिकाणी होतं। त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये महाप्रबोधनच्या यात्रेची दुसरी संजय राऊत साहेबांच्या जागेवर जागा भरून आपली त्या ठिकाणी अंधारे ताईने त्या ठिकाणी काढली। अनेक सभेला त्यांना अडचणी आल्या, या ठिकाणी प्रयत्न झाला, पण या ठिकाणी प्रयत्न फेल गेला की आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले शिवसैनिक, या ठिकाणी इथली जनता या ठिकाणी साक्षीदार आहे। म्हणून यांना जास्त या ठिकाणी जास्त वेळ नाही, पण साहेबाला एवढीच मला विनंती करायची आहे की या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये महाआघाडीच्या माध्यमातून आम्हाला 3 जागा या ठिकाणी आपण घ्यावात, 3-3 मतदारसंघ आम्ही त्या ठिकाणी निवडून आणू, मग बीड असेल, गेवराई असेल, केज असेल, पण 6 पैकी 3 आमदार येण्याची ताकद आज या ठिकाणी। आज उद्धव साहेबांवर प्रेम करणारे या ठिकाणी, उद्धव साहेबांवर प्रेम करणारे अनेक जण आहेत। या परिस्थितीला या ठिकाणी जे पक्षावर आघात झाला त्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेबाची लाट उसळलेली आहे या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये। म्हणून या ठिकाणी आम्हाला राऊत साहेबांना विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी संधी द्या, नक्कीच या ठिकाणी नगराध्यक्ष सभापती जसं म्हणलं तसं 3 आमदार सुद्धा या व्यासपीठावर येतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। येणार आहेत का नाही?
साहेबांना शब्द द्या, हात वर करून सगळे। या ठिकाणी जास्त वेळ मी घेणार नाही, अनेक विषय होते, अनेक विषय बोलायचे होते, पण वेळेप्रमाणे कमी वेळ असल्यामुळे आपल्याला साहेबाला अंधारे तळीला ऐकायचं आहे। त्याच्या पाठीमागे जे कारस्थान या ठिकाणी घडलं साहेब, या कारणाचं काही कारण नसताना विनाकारण करायचा प्रयत्न या ठिकाणी केला, पण या ठिकाणी ताईच्या पाठीमागे आमच्यासारखे खंबीर 117 किलो वजनाचे माणसं भाऊ म्हणून मागे आहेत। सरचं वजन 75 किलो असं, माझं 117 आहे। बाकी आमचे पदाधिकारी बी सगळे बघा 100च्या पुढे आहे, तुम्ही काळजी करू नका। ताई महाराष्ट्रात कुठे आवाज द्या, बीड जिल्हा तुमच्या पाठीमागे उभा राहील। म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढीच विनंती मी या ठिकाणी करेन, आणि लांबत चाललेलं भाषण आहे, मी ती या ठिकाणी थांबवतो। अनेक विषय होते साहेब बोलण्यासारखे, पण आता वेळ नसल्यामुळं पुढच्या वेळेस चांगला वेळ काढून चांगल्या ठिकाणी अजून मोठी सभा आपण साहेबाला बोलून घेऊ, एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे। माता भगिनी, या ठिकाणचे शिवसैनिक सर्व आले, सर्व पदाधिकाऱ्याचं या सभेसाठी ज्यांनी मेहनत घेतली सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानल, आणि अशीच ताकद आपण अंधेरीताई आपल्या जिल्ह्याच्या आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभा करू, एवढंच या प्रसंगी मी सांगतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।